नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझा आवाज जर क्लिअर असेल तर मला तसं चॅट बॉक्स मध्ये सांगा म्हणजे आपण आपलं सेशन जे आहे so, <coughs> से तर ते सुरू करू शकतो सो एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीसच्या चालू घडामोडींचं विश्लेषण आपण बघणार आहोत यासाठीचा आपला बेज जो आहे बघा तर तो द हिंदू लोकसत्ता सकाळ आणि पी आय बी so, आहे सो अशोक गुड मॉर्निंग अशोक आवाज क्लिअर असेल तर मला तसं चॅट बॉक्समध्ये सांगा आपली जी पहिली न्यूज आहे बघा तर ती भारत जपान यांच्या डिप्लोमॅटिक रिलेशनला जे आहे बघा सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत सो ही एक न्यूज आहे आवाज क्लिअर नाही आहे थँक्यू अशोक अशोकचं म्हणणं क्लियर आहे तुमचं म्हणणं क्लिअर नाही आहे अशोक कृष्णा जे आहेत बघा कारण आवाजाचा संबंधी काल इश्यू झाला होता म्हणून मी ते आधी कन्फर्म करून देतोय बघा तुम्हाला आवाज क्लिअर येत असेल तर मला तसं प्रॉपरली चॅटबॉक्समध्ये सांगा क्लिअर आहे आता आवाजाचा इको कमी झाला आहे का क्लियर क्लिअर करावं मला आता जो आहे तर तो साउंड जो आहे त्याचा जो इको होता बघा तो कमी झालेला आहे का आता कमी झाला असेल बघा कृष्णा आणि गौरवनी यस म्हटलेला आहे आवाज क्लिअर असला तर मग तसं सांगा म्हणजे आपण आपण पुढे जाऊ शकतो कारण जे आहे टेक्निकल जे इश्यू होते बघा ते काल सॉर्ट आऊट झालेले आहेत आपले सो कृष्णा आणि गौरवनी यश म्हटलेलं आहे बाकीच्यांनी जे आहे पटकन रिप्लाय टाका म्हणजे आपल्याला पुढं जाता येईल बघा ओके ओके थँक्यू ऑल ऑफ यू तो भारत आणि जपान यांचे जे काय डिप्लोमॅटिक रिलेशन आहे बघा त्याला सत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तर हा आपल्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो ही एक बेसिक गोष्ट आहे बघा भारत आणि आता जपान जे जा आहे ऑलरेडी आपले रिलेशन खूप चांगले आहेत बघा भारत आणि जपानचे जे आहेत ते आणि याच्यामध्ये आता सत्तर वर्ष जे पूर्ण होत आहेत तर इथून पुढं जे आहेत नवनवीन जे आहेत ते ते उपक्रम गाजवले जातील बघा ओके आपन बगित है, ऐसा ऐसा अटल टनल जे आहे बघा आता अटल टनल आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे स्पॉटलाईट इयरबुक दोन हजार मध्ये याचा उल्लेख होता दोन हजार मध्ये याचा उल्लेख होता अटल टनल जे आहे तर त्याला आय बी बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अवॉर्ड मिळालेला आहे बघा बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन जे आहे इंजिनिअरिंग मॉर्वल अटल टनल बिल्ड जे आहे बघा रोहतांग हिमाचल प्रदेशमध्ये तर त्याला इंडियन बिल्डिंग काँग्रेस जे आहे त्याचं बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्टचं जे आहे तर ते अवॉर्ड मिळालेलं आहे अठ्ठावीस एप्रिल रोजी नवी दिल्ली पुणे येथे नवी दिल्ली येथे जा बघा सो so, अटल टनलची जी काही वैशिष्ट्य आहे ती तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात स्पॉटलाईट इयरबुक एकवीसमध्ये हे होतं वीसमध्ये होतं अटल टनलचा आपण फोटो बघितलेला आहे त्याचे बेसिक्स बघितलेले आहेत हा ना ऑल वेदर जे आहे बघा तर ते कुठलेही जे काही पर्टिक्युलर जे आहे वातावरण असणार आहे तिच्यामध्ये हे प्रॉपरली वर्क होणार आहे सो अटल टनल जो आहे तो आपल्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर बेसमध्ये जे आहे खूप खूप महत्त्वाचं आहे प्रत्येकाने लक्षात ठेवा ट्रायफेड ज्या आगा आता करंट बेस बेसची जी काय होती त्याच्यामध्ये आपण टायफेड पूर्ण जे आहे वापरलं गेलो बघा टायफेड काय करतो टायफेड जे की जे ट्रायबल्स आहेत बघा तर ट्रायबल कम्युनिटी जे आहे त्या ट्रायबल कम्युनिटीसाठी काम करतं आणि त्या ट्रायबल कम्युनिटीला ज्या आहे बघा त्यांचे ज्या काही प्रोडक्ट्स असतात त्या प्रोडक्ट्सला मार्केट मिळवून देणं त्याचं प्रोडक्शन करणं ना सॉरी त्या प्रोडक्टला मार्केट मिळवून देणं आणि त्यांना जे आहे चांगला जो आहे तर तो त्याच्यासाठीचा जो आहे नफा मिळवून देणं हे काम यांचं आहे बघा तो ट्रायबलचं जे आहे तो ह्याच्यामध्ये त्यांनी एक जे आहे बघा वाईल्ड अँड फॉरेस्ट हानी ज्या आहे संबंधीचं जे कोलॅबरेशन केलेलं आहे कृषी मंत्रालयाबरोबर आणि फार्मर वेलफेअर अँड नॅशनल बी बोर्डबरोबर जे आहे बघा ना आपलं जे कृषी मंत्रालय आहे आणि त्याच्याबरोबरच नॅशनल बी बोर्ड जे आहे बघा की जे मधुमक्षीपालनासंबंधीचं काम करतं तर त्यांचा कन्सर्न इथं महत्त्वाचा आहे ही एक गोष्ट प्रत्येकाने लक्षात घ्यायची आहे बघा ओके तो हा एक महत्त्वाचा कन्सर्न ह्याच्यामध्ये असणार आहे आणि एकंदर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आहे तुम्ही ट्रायफेड जे आहे ते करणं अपेक्षित आहे ट्रायफेडची स्थापना कधी झाली सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये ट्रायफेडची स्थापना जी आहे ती कधी झालेली आहे सांगा कमेंट बॉक्समध्ये बघा आपण तीन गोष्टी बघितलेल्या आहेत ऑलरेडी नाफेड अपेडा आणि ट्रायफेड तुम्हाला प्रत्येक वेळेस ज्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या सांगत आहे प्रत्येक वेळेस प्रिपेअर करा त्याचं रिझनच क्लिअर आहे बघा इथं जे आहे की है ना हे नेहमी आपल्याला जे आहे न्यूजमध्ये असतं ट्रायफेड जे आहे ते आपल्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे हा ना ट्रायफेडच्या बाबतीमध्ये गोष्टी कशा आहेत ना की ते फॉरेस्ट जे आहे बघा आणि फॉरेस्ट प्रोडक्ट जे आहे ट्रायबलचे आता हे ट्रायबल अफेअर्स मिनिस्ट्री पण महत्त्वाची आहे बघा इथं हा ना ट्रायबल अफेअर्स मिनिस्ट्री जी आहे तीही इथं महत्वाची आहे ती, महत ती प्रत्येकाने लक्षात ठेवा ट्रायबल अफेअर्स मिनिस्ट्री जी आहे ओके नाईन्टीन एटी सेव्हन ज्या बघा तेजस्विनी आणि आकाशनी उत्तर टाकलेलं आहे सो हे आपल्यासाठी ट्रायफेड महत्वाचं आहे या तीनही बॉडीजच्या आहेत बघा तुम्हाला सीबीबीच्या नोट्समध्ये हे क्लिअर होऊन जाईल तर ऑलरेडी आपण सिलेबसमध्ये घेतलेला आहे समृद्धी महामार्ग जो आहे बघा याचं दोन मेला उद्घाटन होणार होतं बघा परंतु ते उद्घाटन थांबवण्यात था आलं कारण जो काही अॅनिमल कॉरिडॉर बनवलेला होता त्या अॅनिमल कॉरिडॉरला तडे गेलेत बघा आता समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये दुसरी एक दुर्घटना घडली आहे सिंदखेड राजाजवळ पुलाचा भाग जो आहे तो कोसळलेला आहे बघा म्हणजे एकंदरीतच बघा हे समृद्धी महामार्गाचं जे काम आहे किंवा ओव्हरऑल याच्यामध्ये जो काही नवीन सगळा जो आपला प्रोजेक्ट आहे बघा समृद्धी महामार्गाचा तिच्यामध्ये अशा पद्धतीने जे आहे तर ते अडथळे येत आहेत आणि एकंदर पुलाचा भाग कोसळणं असू दे किंवा बाकीच्या गोष्टी ज्या बघा तर याच्यामध्ये एक गोष्ट काय आहे ना की सगळ्यात बेसिक कन्सर्न असा आहे की जे काय कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे बघा किंवा ओव्हरऑल बऱ्याचदा काय असतं की ॲज पर प्लॅन त्या गोष्टी होतात का हे पण महत्त्वाचं आहे बघा कारण दोन जर अशा गोष्टी होत असतील पुलाचा भाग कोसळणं असू दे किंवा है ना सुदैवानी ह्याच्यामध्ये जे आहे बघा मनुष्य आणि जे जे आहे जीवितहानी झालेलं नाही आहे परंतु एक कंटेनर जो आहे तर कंपल कम्प्लिटली जो आहे तर तो जो आहे बघा तर तो तिच्यामध्ये गडबडलेला बघा सो हा एक महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे ओके साखर उद्योग जे आहे बघा त्याला अनुदान दिलं जाणार आहे राज्यामध्ये जे आहे है ना राज्यामध्ये जे आहे बघा साखर उद्योग जे आहे तर त्याला अनुदान दिलं जाणार आहे बघा मराठवाड्याच्या बाबतीमध्ये आता मराठवाड्यामध्ये ऊस जो आहे तो शिल्लक राहणार आहे कारण प्रोडक्शन मोठ्या प्रमाणावर झालेला आहे बघा मग आता हा ऊस तुम्हाला दुसरीकडे न्यायचा आहे साखर कारखान्यांमध्ये न्यायचा आहे आणि एक मेपासून वाहतूक आणि साखर घट उतारा जो आहे त्यासंबंधी मराठवाड्यातल्या ज्या काही हे आहेत बघा तर शेतकरी जे आहे आणि ओव्हरऑल जो आहे बघा ऊस त्याच्यासंबंधी जे आहे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता साखर कारखान्यांना ऊस जो आहे बघा त्याच्यासाठी वाहतूक अनुदान प्रति टन किलोमी प्रति किलोमीटर पाच रुपये म्हणजे एका किलोमीटरला फाईव्ह रुपीज जे आहे बघा प्रति टनाला आणि साखरेच्या उताराची घट जी आहे प्रति टन दोनशे रुपये जे आहे बघा ती दिली जाणार आहे ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या हा निर्णय घेण्यात आला बघा का घेण्यात आला कारण प्रोडक्शन खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे ऊसतोळ कामगार जो आहे तर तो गावी परतलेला आहे बघा आणि ऊस तोडणीचा प्रश्न इथं मोठा निर्माण झालेला आहे मराठवाड्यामध्ये जे आहे बघा गाळपावी ऊस शिल्लक राहण्याची भीती आहे त्यामुळे जे आहे तो दुसरीकडे नेऊन त्याचं गाळप करणं जे आहे ते गरजेचं आहे मग दुसरीकडे न्यायचा तर मग ट्रान्सपोर्टचा विषय आहे बघा मग त्याच्याकरता अनुदान दिलं जाणार आहे एक तर ऑलरेडी या साखरेच्या अनुदानाच्या ह्याच्यामध्ये जे आहे बघा आपल्यावर बऱ्याचशा केसेस आहेत मुळात कन्सर्न असा आहे बघा की भारतावर जे आहे इतर जे देश आहेत बघा तर त्यांनी केसेस केलेला आहे ते ऑलरेडी आपण बघितलेलं आहे डब्ल्यूटीओमध्ये ज्या साखरे ज्या तुम्हाला आठवतात का कुठले कुठले देश आहेत मागासवर्गीय महामंडळाचं भांडवल जे आहे बघा तीन हजार पाचशे कोटी जे आहे एवढं करण्यात आलेलं आहे ओके आता याच्यामध्ये जे आहेत वेगवेगळे जे आहेत बघा का जे काही महामंडळ आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल महात्मा फुले महागासवर्ग विकास महामंडळ त्याचं मर्यादा मर्यादापूर्वी पाचशे कोटी होती बघा ती आता हजार कोटी करण्यात आलेली आहे बघा म्हणजे जे काही वेगवेगळे वेग महामंडळं आपली आहेत त्यांची जी काही पर्टिक्युलर भाग भांडवलाची रक्कम आहे ती वाढवलेली आहे साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे जे आहेत बघा विकास महामंडळाच्या भाग भांडवलाची मर्यादा तीनशे कोटीवरून एक हजार कोटी रुपये जे आहे ती करण्यात आलेली आहे म्हणजे बघा प्रत्येक जे आहे त्याच्यात आता याच्यामध्ये भाऊ साठे जे आहेत बघा तर भाऊ साठेंवर तुम्हाला राज्यसेवेमध्ये रेग्युलर प्रश्न आहे बघा तुम्हाला आठवतो का आता कुठला प्रश्न आला होता तुम्हाला राज्यसेवेमध्ये रिसेंटली राज्यसेवा पूर्वपरीक्षा जर तुम्ही लक्षात घेतली तर तुम्हाला जे आहे भाऊ साठेंवर रेग्युलर प्रश्न आहेत बघा तो एक मुद्दा आहे आणि सगळ्यात बेसिक काय आहे ना बघा की अण्णा भाऊ साठ्यांचं बेसिक तुम्ही जे आहे प्रत्येकाने खूप चांगलं प्रिपेअर करून घेणं गरजेचं आहे कारण तुम्हाला रेग्युलर प्रश्न आहेत बघा त्याच्यानंतर बघा संत रोहिदास चर्म उद्योग चर्मकार विकास महामंडळ जे आहे तर त्याची जी आहे मर्यादा त्र्याहत्तर कोटी एकवीस लाख रुपये होती आता ती एक हजार कोटी रुपये करण्यात आलेली आहे बघा महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाची भांडवल मर्यादा पन्नास कोटी होती तर ती पाचशे कोटी रुपये जी आहे ती करण्यात आलेली आहे बघा सो हा एक हिच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की जे काही महामंडळं आपल्याकडं आहेत तर त्यांचं जे काही आधी हे होतं बघा आधीची जी काही त्यांची भागभांडवाळाची मर्यादा आहे ती वाढवण्यात आलेली आहे टोटल आता हे गेलेलं आहे बघा तीन हजार पाचशे पर्यंत गेलेलं आहे बघा कारण हे तीन वरती जे आहे ते हजार 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 झालेत बघा हा ना हे इकडं जे आहे बघा महात्मा फुले मागासवर्ग वित्त मागासवर्ग विकास महामंडळ हजार साहित्यरत्न लोकशाही भाऊ साठे विकास महामंडळ हजार दोन हजार हे झाले बघा इकडे जे आहे संत रोहिदा चर्मोद्योग चर्मकार विकास महामंडळ ते हजार तीन हजार आणि हे दिव्यांग वित्त विकास महामंडळ पाच हजार पाचशे जे आहेत बघा सो so, टोटल तीन हजार पाचशे एवढं हे सीआर पर्यंत हे गेलेलं आहे बघा आता बघा युपी की युपीने काय केलेलं आहे बघा की कुठलाही भेदभाव न ठेवता मंदिर असेल मशीद असेल अजून कुठल्या धर्माचं काही ठिकाण असेल बघा तर तिथले भोंगे जे आहे तर ते त्यांनी उतरवलेत आता इथं कन्सर्न असा आहे बघा की रत्नागिरीमध्ये सुद्धा जे आहे ध्वनी नियंत्रण जे आहे ते केलं जातं आहे बघा आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे आता याच्यामध्ये जे आहे की राज्यांमधले भुंगे जो आहे तो काढण्याचा विषय जो आहे तो गाजतो आहे आणि त्याच्यामध्ये रत्नागिरीतल्या मुस्लिम बांधवांनी जे आहे बघा अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून आवाजावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा जी आहे ती सर्व मशिदीमध्ये लावण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा सो हे आपल्याला अपेक्षित आहे बघा आजच्या डेटमध्ये ही जी गोष्ट आहे बघा प्रत्येक गोष्ट जी आहे ती सरकार नाही करू शकत तुम्हाला समाज म्हणून जे आहे तुमची जबाबदारी असते आणि मुस्लिम बांधवांद्वारे हा जो निर्णय इथं घेतला गेला तर हा नक्कीच वाकण्याजोगा निर्णय आहे बघा आणि बाकीच्यांनी पण याचं अनुकरण करण्यासारखी ही गोष्ट आहे तर यांनी जे आहे बघा शांतता कमिटी जी आहे बघा आणि तिथले जे पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहित कुमार गर्ग आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती तिच्यामध्ये जे आहे बघा की आहुजा नावाची कंपनी आहे बघा ॲम्प्लिफायर वगैरे जे काय असतात तर आहुजा नावाची कंपनी फेमस आहे तर त्यांची अत्याधुनिक यंत्रणा जी आहे ती तिथं लावलेली आहे आणि त्या यंत्रणेद्वारे जे आहे तुम्हाला एका विशिष्ट लिमिटमध्ये जे आहे तर ते आवाज जे जो आहे तर तो असेल बघा तिथं आणि त्याच्यामुळे जे आहे हा ना पहाटेमध्ये अत्यंत कमी कालावधीसाठी कमी आवाजात जे आहे ती अजान दिली जाणार आहे बघा इतर वेळीसुद्धा जे आहे मर्यादित आवाज जो आहे तिथं असणार आहे सो ही केस स्टडी आहे बघा रत्नागिरी जी ना इट्स अ केस स्टडी ही केस स्टडी तुम्ही वापरू शकता म्हणजे हा ना तुम्हाला बाकीच्यांनी अनुकरण करावं आदर्श ठेवावं इतपत ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे त्यामुळे ही केस स्टडी जी आहे तर ती आपण वापरणं गरजेचं आहे बघा तुम्ही एस मध्ये वापरू शकता तुम्ही याचं एक्झाम्पल जे आहे समजा मुलाखतीमध्ये देऊ शकता शेवटी कसं बघा जाऊन प्रत्येक वेळेस ना प्रशासन आता याच्यात प्रशासनाची पण जे आहे बघा तिथले पोलिस उपाधीक्षक त्यांनी पण ती जी आहे जबाबदारी जी आहे ती घेतली आणि त्यांनी लोकांबरोबर चर्चा केलेली आहे आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद समोरून मिळाला या गोष्टी महत्त्वाच्या आहेत महिला आयोगाच्या तक्रारीची जे आहे बघा जिल्ह्यातच सुनावणी होणार बघा ओके महिला आयोग जे आहेत आता राष्ट्रीय राज्य महिला आयोग मुंबई जे आहे बघा राष्ट्रीय राज्य महिला आयोग मुंबई जे आहे समान हक्क जे आहे बघा हा ना तो ओव्हरऑल बघा यांचा हा लोगो आहे हा लोगो लक्षात घ्या वरती नाव एक जे आहे तेच आहे बघा खाली जे आहे समान हक्कांचा रेफरन्स आहे आता ज्या काही तक्रारी प्राप्त होतात महिला आयोगाला तर त्या तक्रारीची सुनावणी जी आहे ती जिल्ह्यातच होणार आहे बघा आधी काय व्हायचं ती मुंबईला सुनावणी व्हायची मग तुम्ही आता विचार करा एखाद्या महाराष्ट्रातल्या गावातून एखादी तक्रार जर जा जाते महिला आयोगाकडे आणि त्याची सुनावणी जर मुंबईला होणार आहे तर हे शक्य आहे का बरं प्रॅक्टिकली प्रॅक्टिकल आहे मुंबईला जाणं म्हणून काय असतं ना बघा की महिलांच्या बाबतीमधले जे काही गुन्हे आहेत त्याची एकतर तक्रार आपल्याकडे करत करणं जे आहे बघा ते फार प्रॉपरली जे होत नाही कारण मग तिच्यामध्ये समाज आहे डिग्निटी बऱ्याचशा गोष्टी असतात बघा याला पण छेद देऊन जर कोणी पुढं जात असेल आणि ते तक्रार करत असतील तर त्या केसमध्ये जे आहे तुम्हाला मुंबईला जर जावं लागत असेल बघा तर ते वर्क होत नाही प्रत्येक वेळेस कोण काम सोडून मुंबईला जाणार बघा हा ना बऱ्याचदा लोकांची परिस्थिती हातावरचं पोट आहे बघा हातावरचं पोट आहे म्हटल्यानंतर मग हा सगळा जो काही हा ना तक्रारी मग त्याचा पाठपुरावा मग तिथं जाणं तर ह्या गोष्टी ज्या आहेत त्यांची सुनावणी तर हे शक्य होत नाही जिल्ह्याच्या गावी जाऊ शकतो आपण सो ही खूप महत्त्वाची एक बाब आहे बघा जी राज, राज्य महिला आयोगाने जी आहे ती खूप महत्वाचा निर्णय हा घेतलेला आहे की जिल्हा पातळीवर आता सुनावणी होणार आहे बघा दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की ब्लॅक स्पॉट शोधणं आहे बघा ब्लॅक स्पॉट म्हणजे काय की अशी जागा जिथं महिला मुलींवर जे आहे अत्याचार केले जातात छेड काढली जाते टिपिकल आहे बघा म्हणजे काही कॉलेजेस असतात कॉलेजच्या बाहेर बघा हा ना रोड रोमिओ हो तिथं बसलेले आहेत टिपिकल जे आहेत तसे ब्लॅक स्पॉट शोधणं मग त्याला ब्लॅक स्पॉट त्याच्याकरताच म्हटला आता बघा की तिथं गुन्हा घडतो आहे आणि मग ते शोधणं आणि तिथं नियंत्रण ठेवण्यासाठी पण प्रयत्न महिला आयोग करणार आहे बघा त्याच्यानंतर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पिंक बॉक्स जो आहे तर तो ठेवला जाणार आहे तुम्ही मला सांगा आपण कुठला बॉक्स बघितला बरं महिलांसंबंधी जे आहे तर कसल्याही पद्धतीचा त्याचा त्यांची हॅरॅसमेंट होऊ नये याच्यासाठी कुठला बॉक्स आहे का आपण बघतो बरं कमेंट बॉक्समध्ये सांगा कुणाला आठवतोय का इथं जे आहे बघा इथं पिंक बॉक्स आहे ओके इथं जे आहे इथं काय आहे पिंक बॉक्स आहे बघा तो विद्यार्थींना होणाऱ्या त्रासाबद्दल आहे इथं माहिती जी आहे ती टाकली जाईल बघा आणि प्राचार्य आणि पोलीस यांच्या उपस्थितीत हा पिंक बॉक्स उघडला जाईल म्हणजे असं होऊ शकतं बघा की जर शाळेने त्यांच्या लेवलला पिंक बॉक्स उघडला मग तिच्यामध्ये गडबड होऊ शकते सो प्राचार्य प्रिन्सिपल जे आहेत आणि प्रिन्सिपल बरोबर पोलीस जे आहे बघा त्यांच्या समोरच हे पिंक बॉक्स उघडला जाईल हा ना तुम्हाला आठवतोय का नाव जे आहे ते शी बॉक्स आठवत का तुम्हाला सी बॉक्स आहे एक सेक्सुअल हसबेंड ई बॉक्स जो आहे बघा सी बॉक्स एक आपण ऑलरेडी बघितलेला आहे आता हे पिंक बॉक्स लावणार आहेत बघा राज्य महिला आयोग जे आहे आताच्यामध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट काय घडलेली आहे बघा करोना कालावधी जो होता त्या करोना कालावधीमध्ये लहान मुलं जी आहेत बघा अल्पवयीन मुलं मुली पळून जाण्याचे प्रकार वाढलेले आहेत बघा त्यामुळे शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर जे आहे बघा किशोरवयीन मुलींशी जे आहे है ना आता संवाद असा शब्द आहे बघा संवादाचा कार्यक्रम जे आहे बघा काउन्सलिंग जे आहे तर ते पण राबवलं जाणार आहे आणि विभाग स्तरावर आता यांची सहा कार्यालय राज्य महिला आयोगाची जी आहे तर ती सुरू झालेली आहे बघा आता ज्या आस्थापनांमध्ये पेक्षा अधिक महिला कर्मचारी कार्यरत आहेत तेथे महिलांच्या लैंगिक शाळा संबंधी तक्रारीच्या चौकशी करता ज्या बघा विशाखा समिती जी आहे तर ती स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत बघा आता बघा विशाखा समिती किंवा सेक्सुअल हरासमेंट ॲट वर्क प्लेस जे आहे त्याचा एक व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी तुम्हाला टेलिग्रामला देतो ओके सो इथं दोनशे सरकारी कार्यालयातून आठशे सदुसष्ट निम सरकारी कार्यालयातून समितीची स्थापना झालेली आहे बघा अशा पेक्षा जास्त महिला कर्मचारी आहेत तर तुम्हाला तिथं विशाखा समिती स्थापन करायचीच आहे परंतु मधल्या सातशे एकतीस आस्थापनांपैकी जे आहे बघा एकशे एक आस्थापनांनी सुद्धा जे आहे विशाखा समिती स्थापन केलेली नाही म्हणजे याला जे आहे बघा ज्याला सिरियसनेस आपण म्हणतो ना की तो सिरियसनेस या लोकांकडे दिसत ना आपल्याला तो मेजर प्रॉब्लेम आहे बघा तर तिथेही ती विशाखा समिती स्थापन होणं गरजेचं आहे बालविवाह रोखण्यासाठी बघा गावाचं सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची शिफारस राज्य महिला आयोगाने केलेली आहे बघा ओके राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत आता ही शिफारस आहे हा हे काय आता कर... लागू झालेलं नाही बघा अजून ही शिफारस आहे तो हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे की उद्या जर बालविवाह गावात होत असेल तर सरपंच आणि ग्रामसेवकांची जबाबदारी असेल की त्यांनी असं होऊ देऊ नये आणि जर असं झालं तर मग त्यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केलेली आहे जर हे मान्य करण्यात आलं बघा तर मग ते सरपंचांना जे आहे चांगलं लक्ष देणं गरजेचं राहील तिथं खुर्चीच्या पलीकडच्या गोष्टी सुरू होतील बघा अडीच वर्षामध्ये महिला आणि बालकल्याण विभागाकडे ज्या बघा बालविवाहाच्या एकोणसत्तर तक्रारी आलेल्या आहेत बघा त्यातील पस्तीस बालविवाह रोखलेले आहेत तेवीस बालविवाह झालेत बघा अकरा गुन्हे जे आहेत तर ते दाखल करण्यात आलेले आहेत बघा आता याच्यावर तुम्हाला जे आहे ना की प्रश्न विचारले जाऊ शकतात म्हणजे हा जो कन्सर्न आहे बालविवाहांचा डिसिजन मेकिंगमध्ये राज्यसेवा तुला सी सॅट मध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो किंवा याच्यामध्ये जे आहे बघा यू मध्ये ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला बघा युपीएससी इथिक जे आहे इथं केस स्टडी जे आहे ती तुम्हाला विचारली जाऊ शकते की तुम्ही अधिकारी आहात आणि तुम्हाला माहिती मिळते की इथं इथं जे आहे तर ते बालविवाह होतोय मग त्या केसमध्ये तुम्ही तिथं जाऊन कशा पद्धतीने परिस्थिती हाताळता तर ते तुम्हाला डिसिजन मेकिंगमध्ये विचारलं जाऊ शकतं तेच तुम्हाला इकडं जे आहे तर ते यू पी एस पण विचारलं जाऊ शकतं बघा ईशान्य भारतातून आपसा पूर्णपणे आठवणार आणि इथं दोन गोष्टी लक्षात ठेवा आता इथं त्यांनी म्हटलेलं आहे की पस्तीस बालविवाह रोखण्यात आले तर बालविवाह रोखणं म्हणजे लग्न व्हायच्या आधी अधिकारी पोहोचून ते लग्न रोखतात बघा ही एक केस वेगळी आहे आणि ऑलरेडी बालविवाह झालेला आहे बघा आणि त्यावेळेस तुम्ही पोहोचलात म्हणजे एक तुम्ही अधिकारी आहात चला तुम्हाला माहिती मिळते की बाबा बालविवाह होतो आहे इथं तुम्ही तिथं पोहोचलात मी तिथं पोचल्यानंतर काय झालं ना की ते लग्न ऑलरेडी होऊन गेलेलं आहे बघा मग या केसमध्ये तुम्ही काय कराल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं ओके दोन वेगवेगळ्या केसेस आहेत जर लग्न झालेलं नसेल तुम्ही रोखलं तर मग बऱ्यापैकी जे आहे प्रश्न मिळतो पण ऑलरेडी लग्न झालंय तुम्ही पोचायच्या आधीच मग त्या केस मध्ये तुम्ही काय कराल बघितला बराच इश्यू झाला होता आणि त्याच्या नोट्सही तुम्हाला दिलेल्या आहेत फ्री मटेरियल मध्ये तुम्ही ऍपवरून डाउनलोड करू शकता बघा हा ना नोव्हेंबर डिसेंबरचं जे आहे आणि जानेवारीपासूनचं जे मटेरियल आहे बघा तर त्याच्यासाठी तुम्हाला जानेवारी ते डिसेंबरचा कोर्स तिथं जनरेट आता आहे हा ना चारशे नव्याण्णवमध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स तिथं अवेलेबल होतील बघा सी क्यू असेल नोट्स असतील ईशान्य भारतातून आपसा जे आहे बघा पूर्णपणे हटवणं जे आहे बघा हा एक महत्त्वाचा जो काही आसपा हे आहे बघा तर तो, तो ती घोषणा जी आहे किंवा एकंदरीतच असा एक विचार जो आहे तो पंतप्रधानांनी ईशान्य भारतातल्या राज्यांसमोर ठेवलेला हवं काही नाईन्टीन फिफ्टी एटचा जो आहे तर आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ॲक्ट जो आहे बघा नाईन्टीन फिफ्टी एट त्याच्यानंतर मग हा एकोणावीसशे नव्वदला जे आहे बघा जे अँड केचा पण तिथं रेफरन्स आला आता बऱ्याच ठिकाणून आपसा काढून टाकलेला आहे बघा पण तरी सुद्धा बऱ्याच ठिकाणी आपसा आहे तर हे कशासाठी आहे सेफ्टी सिक्युरिटी ऑफ इंडिया जे आहे बघा भारताच्या सार्वभौमत्वेला कुठेही जे आहे हानी पोचता कामा नाही त्याच्यासाठीचा हा कायदा आहे दुसरी महत्वाची गोष्ट इथं काय नाही इथं एक कन्सेप्ट असतं बघा डिस्टर्ब एरिया जे आहे बघा ओके डिस्टर्ब एरिया म्हणजे जिथं शक्यता आहे की गडबड होऊ शकते आणि डिस्टर्ब एरिया डिक्लेअर करण्याचे अधिकार बघा केंद्र राज्य दोघांना आहेत बघा एका बघा हा ना सो जे आहे तर ते आपण बघू शकतो केंद्र आणि राज्य जे आहे बघा ओके सो हा एक महत्वाचा याच्यामध्ये कन्सर्न आहे आपसाबद्दल आय थिंक व्हिडिओ आहे जर व्हिडिओ नसला तर मी एक तुम्हाला सेपरेट व्हिडिओ आपसाचा बनवून देईल मिलिंद यांनी म्हटलेलं आहे की आपेडा जे आहे बघा मध्ये काय असतं मिलिन जे आहे का की जे ॲग्रिकल्चर आणि प्रोसेस्ड प्रोडक्ट जे आहेत बघा आपेडाचं काम काय आहे ना आपेडाचं काम आहे की ॲग्रिकल्चर म्हणजे कृषीमधलं जे काही उत्पादन आहे प्लस प्रोसेस्ड फूड जे असतं बघा त्याला एक्सपोर्ट करणं ओके म्हणजे तुमचं जे काही खाद्यपदार्थ आहेत बघा खाद्य जे आहे खाद्यपदार्थ जे प्रोसेस फूड ज्याला आपण म्हणू बघा तर ते प्रोसेस फूड ॲज वेल ॲज ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स या दोघांची जी आहे बघा तर ती एक्सपोर्ट करण्यासाठी जे आहे जी काय बॉडी आहे तिला आपेडा असं म्हटलं होतं बघा ओके सो so, नाफेड जे आहे तर ते पण अशाच पद्धतीने काम करतं सहकारी संघटनांच्या बाबतीमध्ये जे आहे बघा आणि ट्रायफेड जे आहे तर ते ट्रायबल संबंधी काम करतं ओके मिलिन हा ना तर याला ॲक्च्युली मी जे आहे ह्या तिन्ही गोष्टी ज्या आहेत तर त्या सीबीबीला आता घेतल्या होत्या बघा एखाद दिवशी वाटलं तर याचा एक छोटा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून देईल तिघी याचा ह्या ना जर एकदा बघूयात आपसाचा व्हिडिओ आपल्या याच्यावर जर नसेल बघा बहुतेक आपल्या याच्यावर आहे आपसाचा व्हिडिओ तर, चोटे -चोटे तर, आप तर आप ते छोटे छोटे व्हिडिओज जे आहेत तर ते पण आपण बघूयात आपसा काय आहे त्याच्यानंतर जे आहे कारण आता बऱ्यापैकी आपल्या गोष्टी मार्गाला लागल्यात बघा अॅकॅडमीचं आणि त्या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे थोडंसं आपण जे आहे माझं शेड्यूल जे आहे ते गडबड होतं पण आता एक दोन दिवसामध्ये बऱ्यापैकी मी जे आहे ते फ्री होईल बघा मग आपण आपल्या याच्यावर जे आहे छोटे छोटे व्हिडिओज जे आहे असे व्हिडिओज जे आहे बघा तर ते सुरू करू आणि तुम्हाला त्याच्यामधून जे आहे okay? so, so, तुम्हा तर हो बेस बेस आह ते बेनिफिट मिळेल बघा ओके सो सो मिलिन तुम्हाला तुमचं आपण उत्तर मिळालं आहे बघा सरकारच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी श्रीलंकेमध्ये कामगार संघटनांनी संप केलेला बघा अरे कामगार संघटना म्हटल्यानंतर तुमचं काम आहे इथं करंट बेस बेसिकला काय वाचलं पाहिजे तुम्ही इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन प्रत्येकाने करून घ्या बघा कामगार संघटना ज्या आहेत त्यांनी संप केला बघा की सरकारने जे आहे राजीनामा द्यावा सरकार काय राजीनामा देत नसतं बघा हे गोटाबाया राजपक्ष जे आहे राजपक्ष पर्यावर जो आहे बघा तो सहजासहजी सत्ता तिथली सोडणार नाही ना ते म्हणतील की ठीक आहे आम्ही सगळं पूर्वपदावर आणतो नवीन मंत्रिमंडळ पण आणलं आहे त्यांनी एक हजार कामगार संघटनांनी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी जे बघा एक दिवसाचा देशव्यापी संप जो आहे तो केलेला आहे सो मुळात इथं प्रत्येकाने लक्षात घ्या की एक तर हे सोडणार नाही पण इथं कामगार संघटना संप करतात आहेत ना तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन हे तुमचं सी बी बी आहे बघा ते तुम्ही केलं पाहिजे आता बघा हे राष्ट्रभाषेवरून वाद सुरू झालेला आहे बघा कच्चा सुदीप आणि जे आहे तर ते आपलं अजय देवगण जे आहे बघा हिंदी ही राष्ट्रभाषा सर्वात जास्त बोलली जाते एक गोष्ट इथं क्लिअर करतो एन सी आर टी तुम्ही वाचू शकता एन सी आर टीमध्ये पण क्लिअर आहे बघा की हिंदी ही जी आहे ती राजभाषा आहे बघा म्हणजे कार्यालयीन कामासाठी तुम्ही ते हे करू शकता पण ती राष्ट्रभाषा नाही सो so, राष्ट्रभाषेच्या बाबतीमध्ये किंवा तुम्ही परीक्षा पण दिल्या असतील बघा शाळेमध्ये असताना हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा आपण द्यायचो सो बेसिकली so, हिंदी जे आहे तिला संविधानाने राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही राष्ट्रभाषा काय असते बघा की मॅक्झिमम त्या देशातली लोक ती भाषा बोलतात ओके okay? तर जे काही दक्षिणेकडची राज्य होती तर त्यांनी याचं त्याला प्रखर विरोध केला होता आणि त्यामुळं जे आहे ही राजभाषा आहे राष्ट्रभाषा नाही हा झाला टेक्निकल मुद्दा ओके हा टेक्निकल मुद्दा हा बघा परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला माहीत असणं ओके आता दोन हजार एकवीसच्या भाषिक जनगणनेमध्ये एकशे एकवीस मातृभाषा आहेत एकशे बाकी बावीस भाषा ज्या बघा ती संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये आहेत आता हिच्यामध्ये पण जे आहे बघा राजस्थानी जे आहे तर तिचाही याच्यामध्ये उल्लेख म्हणजे आठव्या अनुसूची ती असली पाहिजे राजस्थानीला यांनी हिंदीमध्ये वर्ग केलेला आहे भाषेचे बरेचसे मुद्दे आहेत बघा आता सीबीबीच्या याच्यामध्ये ते होईल आपलं ला भाषेसंबंधीचे सगळे कन्सर्न सो एकतर हिंदी जी आहे बघा ती सर्वाधिक बोलली जाणारी भाषा जी आहे जवळपास पाचशे अठ्ठावीस कोटी लोक जी आहेत हा ना हिंदी जे आहे परंतु द हिंदू मध्ये आपण याचं एक आर्टिकल बघितलं होतं डिस्कस केलं होतं तुम्हाला था हो हिंदी के जर आठवत असेल हिंदीमध्ये यांनी ऍक्च्युली बऱ्याचशा ज्या काही रिजनल लँग्वेजेस होत्या त्या पण ऍड केलेल्या आहेत त्यांना जर तुम्ही बाजूला काढलं तर हा आकडा कमी होतो बघा म्हणजे यांनी जो हा त्रेचाळीस पॉईंट त्रेसष्ट टक्केचा आकडा हिंदीचा दिला आहे तर याच्यामध्ये हिंदीमध्ये बऱ्याचशा रिजनल लँग्वेजेस वर्ग केलेल्या आहेत ओके आता याच्यामध्ये चला हा आकडा जर तुम्ही हिंदीचा घेतला तर छप्पन्न पॉईंट चार टक्के लोकांची मातृभाषा जी आहे तर ती हिंदी नव्हती दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे बघा सो असा सगळा तो कन्सर्न आहे पण बऱ्यापैकी पंचावन्न टक्के सत्तावन्न टक्के लोकांना जे आहे तर ते हा ना सो कन्सर्न आहे मग आता यांनी दिलं बघा की टिपिकल किती भाषिक जे आहे बघा संविधानात समाविष्ट केलेल्या प्रमुख भाषा ज्या आहेत बघा हिंदी असेल मग मराठीचा टक्का तेलगूचा टक्का जो आहे बघा कोण किती भाषा बोलत आहे वगैरे वगैरे हे पण आहे परंतु ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जे आहे की इथं जे आहे बघा डे कायदे होते एकोणीसशे पासष्ट पर्यंत जे आहे बघा मग इंग्रजी वापरायची मग त्याच्यानंतर तुम्ही इंग्रजी हिंदी घेऊ शकता पण इंग्रजी हिंदी आपण कंटिन्यू केलं तो लँग्वेज हे सीबीबीला प्रत्येकाने करून ठेवा याच्या पण पलीकडे बघा दोन हजार मध्ये जर तुम्ही आपले वाईस प्रेसिडेंट जे आहेत बघा व्यंकय्या नायडू व्यंकय्या नायडूंचं सगळं पी आय मध्ये बघा तुम्ही जाऊन तिथं त्यांनी भाषेवर खूप चर्चा केलेली आहे भाषेबद्दल त्यांनी खूप जे आहे तर ते आपल्याला गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे तोही एक कन्सर्न आपल्यासाठी महत्वाचा बघा ओके सो अक्षताचं जे म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये स्पीकर आणि हनुमान चालिसा जे आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे बघा आता रत्नागिरीचे एक एक्झाम्पल आपण बघितलं किंवा उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी जे आहे बघा की जे काही धार्मिक स्थळ आहे तिथं जर गोष्टी नियमानुसार नसतील तर ते बदलणं मुळात गोष्ट अशी आहे बघा की आपलं जे संविधान आहे ते सर्व धर्मांचा आदर करणारं संविधान आहे आपलं जे संविधान आहे ते सेक्युलर आहे बघा आपल्याला जे आहे धर्मनिरपेक्षता शिकवलेली आहे हे आपलं जे आहे बघा हे आपल्या कल्चरची ब्युटी आहे त्यामुळे ती ब्युटी टिकवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे बघा राजकीय पक्ष जे आहेत त्यांचा जो अजेंडा असेल बघा तो बघा कसं असतं की राजकीय पक्षाच्या ज्या पॉलिसीज आहेत मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं की ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत तर त्यांचे जे अजेंडे असतात बघा हा ना त्याच्यावर आपण डायरेक्टली काय ॲक्शन घेऊ शकत ना किंवा इलेक्शन कमिशन जे होतं त्यांनी सरळ सांगितलं होतं हे आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही आता कसं असतं इथला मुद्दा असा बघा जर तुम्हाला उद्या जसं मुलाखतीमध्ये हा ना जर काही लोकांना हा प्रश्न जर विचारला गेला असं त्या केसमध्ये कसा आहे बघा जर बेसिक जे आहे की इथं फक्त प्रशासनाची जबाबदारी नाही आहे इथं नागरिकांनी पण त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सत्सद विवेक बुद्धीच्या आधारे समजून घेणं आणि त्याच्यामुळे जे आहे तर त्या गोष्टीचा वापर करणं म्हणजे तुम्ही हनुमान चालिसा असल बघा भगवद्गीता आहे आपली कुराण आहे त्याच्यानंतर बायबल आहे हे सर्व धर्मग्रंथ जे आहे बघा किंवा कुठलाही धर्म जो आहे तर तुम्ही जर कुठल्याही धर्माचं बेसिक मूळ जर वाचलं बघा तर ह्युमॅनिटी इज द बेसिक थिंग हा ना आपण यूपीएससी इथिक्स मध्ये या गोष्टी बघतो बघा की नीतिशास्त्र काय आहे आणि आपले फंडामेंटल राईट्स पण आपल्याला देतात बघा पंचवीस ते अठ्ठावीस जे आहे ते तुम्हाला रिलिजियस राईट्स आहेत आणि या रिलिजियस राईट्सच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करू शकता ती मुभा संविधान तुम्हाला देतं फक्त मुद्दा एवढा आहे की आपण आपल्या धर्माचं पालन करत असताना इतरांना त्याचा त्रास होता कामा नये किंवा तुम्ही तुमच्या फंडामेंटल राईटचा वापर करत असताना ते एन्जॉय करत असताना इतरांचे फंडामेंटल राईट जे आहे ते हॅम्पर होऊ नये ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा ओके पाच राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे बघा राजस्थान दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश ओडिसा त्याच्यासाठी पंचेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त जे जा आहे बघा तर ते तिथं तापमान राहू शकतं तसं बघायला गेलं तर सगळ्या दूरच टेम्परेचर भयंकर वाढलेलं आहे बघा आजच्या डेटमध्ये शक्य जर नसेल तुम्हाला शक्य शक्य म्हणजे खूपच इमर्जन्सी असली तरच दुपारी बाहेर पडा अदरवाइज जे आहे बघा घरीच राहा ऊन खूप वाढलेला आहे सध्या हा ना पोलंड आणि बल्गेरियाचा गॅस पुरवठा बंद केलेला आहे बघा रशियाचं चलन जे आहे रुबल तिच्यामध्ये जे आहे मूल्य चुकवण्यास त्यांनी नकार दिला त्याच्यामुळे जे आहे बघा गॅस प्रोम नावाची जी रशियन कंपनी आहे तिने पोलंड आणि बल्गेरिया जे आहे बघा दोन्ही देशांचा नैसर्गिक वायूचा पुरवठा जो आहे तर तो बंद करून टाकलेला आहे बघा ओके आणि याच्यामध्ये जे आहे की आता ॲक्च्युली यांनी युक्रेनला पाठिंबा दिला होता पोलंड बल्गेरिया आणि त्याच्यामुळे जे आहे हे ॲक्शन जे आहे ती घेण्यात आलेली आहे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जे आहे बघा रशियन कंपन्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की एकंदरीतच डॉलर किंवा युरोमध्ये तुम्हाला पैसे घ्यायचे नाही तर रुबलमध्येच घ्यायचे आहे रुबल जे आहे बघा रशियाचं चलन आहे तिच्यातच पैसे घ्यायचे आहेत हे यांनी क्लिअर केलेलं आहे आणि बऱ्याचशा युरोपियन देशांनी याला युरोप विरोध पण केलेला हवा का पोलंड आणि बल्गेरिया या दोन देशांचा जो आहे वायू पुरवठा जो आहे तो यांनी बंद करून टाकलेला आहे बघा आता याच्यामध्ये बघा की पोलंड जे आहे ते इथं आहे बघा पोलंड हा जो देश आहे बाल्टिक सीला बॉर्डर करतो बाल्टिक सी ऑलरेडी काल आपण बघितला होता बघा का इथं रशिया आहे लिथुनिया जे आहे लिथुनियाचा काय रेफरन्स बघितला होता सांगा बरं पटकन कमेंट बॉक्समध्ये काल बघितलेला बघा बेलारूस आहे युक्रेन आहे स्लोवाकिया आहे बघा चेक रिपब्लिक आहे जर्मनी आहे हे बॉर्डर करणारे देश लक्षात ठेवा पोलंड जो आहे बाल्टिक सीला कॉर्डर करतो बाल्टिक सीला बॉर्डर करणारे देश तुम्हाला माहीत पाहिजे आपण ऑलरेडी बाल्टिक सी क्लिअर केलेला आहे बघा आता इथं जे आहे बघा बल्गेरिया बल्गेरिया जो, बल्गेरिया जो सीला बार्टिक सीला बार्टिक सीला देश आहे तो मुळात बल्गेरियाचा जो काही कन्सर्न आहे बघा हा ब्लॅक सीला बॉर्डर करणारा देश आहे बघा ओके आणि याला बॉर्डर करणारे देश जे आहे रोमानिया युरोपियन कंट्री आहे सर्बिया जे आहे बघा इकडं जे आहे नॉर्थ मॅसेडोनिया आहे ग्रीस आहे टर्की आहे बघा तो प्रत्येकाने ज्या आहे या गोष्टी ज्या आहेत तर त्या प्रॉपरली लक्षात ठेवा जे बॉर्डर करणारे देश आहेत ब्लॅक सीला ते बॉर्डर करतोय बघा सो तोही एक महत्वाचा इथं कन्सर्न आहे आता इथं जे आहे बघा ब्लॅक सी ब्लॅक सीला बॉर्डर करणारा देश कुठला आहे बघा हा टर्की आहे ओके आता बघा मेडिटेरियन सी आणि ब्लॅक मध्ये दे असणारा देश टर्की आहे हा एमसी सी क्यू युपीएससीने विचारलेला आहे हे बऱ्याचदा बघून झालं आहे बघा जॉर्जिया हा देश आहे रशिया त्याला बॉर्डर करतो बघा त्याच्यानंतर हे युक्रेन आहे त्याच्यानंतर जे आहे ओके बल्गेरिया हा जो देश आहे बघा आता न्यूज मध्ये असणारा म्हणजे ब्लॅक सीला बॉर्डर करणारे देश तुम्हाला माहित पाहिजे हा सी ऑफ अझो इथं आहे बघा सी ऑफ अझ रशिया आणि युक्रेनच्या मध्ये आहे बघा आणि हा जो सगळा क्रिमियाचा प्रदेश आहे ओके तो ब्लॅक सी पण तुम्हाला माहित पाहिजे तुम्हाला बॅल्टिक सी माहित पाहिजे हे खूप महत्वाचं आहे आजच्या डेटमध्ये न्यूजमध्ये आहे बघा आता हा जो रशिया आहे बघा रशिया जवळपास युरोपला जे आहे चाळीस टक्के गॅस पुरवठा करतो बघा ओके गॅस आता याचा गॅस सप्लाय युरोप चाळीस पर्सेंट आहे आता मुद्दा याच्यामध्ये असा बघा की फोर्टी चा गॅस सप्लाय हे लोक करतायत याच्यामध्ये चार नंबरवर बुल्गेरिया बघा आणि हा चाळीस टक्के घेणारा हा इकडे पोलंड पण आहे सो बेसिकली जे आहे तुम्हाला खाली इथं बॉक्समध्ये मध्ये दिला बघा युरोपियन युनियन एक्केचाळीस पॉईंट एक टक्के रशियामधून इम्पोर्ट करतं सोळा टक्के नॉर्वे सात पॉईंट सहा अल्जेरिया करारमधून पाच पॉईंट टक्के त्यांचा गॅस कट केला बघा तर ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं म्हणून हे युद्ध वगैरे या गोष्टी प्रॉब्लेमॅटिकच आहेत बघा <coughs> लुसिन रेंडन जे आहे जगातल्या सर्वात वृद्ध व्यक्ती ठरलेल्या आहेत बघा जगा एकोणाशे एकशे एकोणाविसाव्या वर्षी ज्या एकोणास एप्रिलला निधन झालं त्याच्यानंतर आता जे आहे बघा लुसिन रेंडन जे एक आहे एकशे अठरा वर्ष त्र्याहत्तर दिवस असं वय आहे बघा आणि एकोणावीसशे चार मध्ये त्यांचा फ्रान्समध्ये जन्म झाला होता सिस्टर आंद्रे नावाने त्या ओळखल्या जातात तर ते आता वयोवृद्ध आहे बघा हा ना केन तनाका यांचं एकोणीस एप्रिल दोन हजार बावीसला जे आहे ते निधन झालं होतं बघा आता यांच्यानंतर पोलिश महिला आहे का बघा दोन नंबरवर एकशे पंधरा वय आहे आता आंद्रे यांना जीन क्लेमेंटचा विक्रम मोडायचा आहे बघा जीन क्लेमेंट फ्रान्सच्या रहिवासी होत्या एकोणीसशे मध्ये मृत्यू झालेला आहे एकशे बावीस वर्ष त्या जगल्या होत्या म्हणून जीन क्लेमेंट जे आहे बघा त्यांना याचा रेकॉर्ड मोडायचा आहे एक कमेंट पण या काळात ही न्यूज जी आधी आपण बघितली होती केन तनाका यांची तर त्यांनी एक आय uh, थिंक युवराजने की कोणीतरी एक कमेंट टाकली होती की आपल्या इथले पण एक uh, रेफरन्स दिला होता त्यांनी त्यांचं वय जास्त आहे कसं असतं बघा हे ऑन रेकॉर्ड जे असतील बघा तर त्यांची आकडेवारी असते आता बऱ्याचदा असं होतं की काही गोष्टी ऑन रेकॉर्ड नसतात बघा दखल घेतली जात नाही असं होऊ शकतं so, सो ऑन रेकॉर्ड असणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये बघा पहिली जीन बँक येणार आहे बघा टू प्रिझर्व्ह बायोडायव्हर्सिटी भारतातली पहिली जीन बँक जी जैवविविधता पालनासाठी कि जैवविविधताचं संवर्धन करण्यासाठी तर ती उभय उभी राहत आहे बघा राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन जे आहे बघा हिच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंट जे आहे बघा तर ते दोन हजार चौदा ते एकोणावीसमध्ये वेगवेगळे जे आहे तर ते प्रोजेक्ट राबवत होतं आणि त्याच्यामध्ये आता कॅबिनेटनी परवानगी दिलेली आहे की पहिली जीन बँक बायोडायव्हर्सिटीसाठी महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे मग आता याच्यामध्ये काय काय राहील बघा मरीन बायोडायव्हर्सिटी समुद्रातलं जैवविविधता बघा नेटिव्ह क्रॉप सीड आहे लोकल ब्रीड ऑफ लाईव्ह स्टॉक आहे बघा हा ना म्हणजे आपले देशी जे काही हे आहेत प्रजाती आहेत बघा प्राणी प्रजाती तर त्यांचं जे आहे फ्रेश वॉटर बायोडायव्हर्सिटी आहे बघा बेरेन लँड ग्रेझिंग ग्रास ग्रासलँडची बायोडायव्हर्सिटी त्याच्यानंतर फॉरेस्ट लँडचं मॅनेजमेंट आहे बघा फॉरेस्ट लँडला जे आहे परत त्याचं संवर्धन करणं जे आहे बघा म्हणजे आता हे जे सात सेक्टर्स सा आहेत या सात सेक्टरचं सा जे आहे तर तो डाटाबेस इच्यामध्ये राहणार आहे बघा महाराष्ट्र पहिलं राज्य आहे प्रत्येकाने लक्षात ठेवा आजचा आय एस मेनसाठीचा प्रश्न आहे लाईफस्टाईल चेंजेस अँड हेल्थी फूड हॅबिट्स आर इसेन्शियल फॉर द गुड हेल्थ तुमचं लाईफस्टाईल बदलणं आणि हेल्थी फूड हॅबिट्स ह्या गरजेच्या आहेत ओके कमेंट जी एस थ्रीचा प्रश्न आहे बघा हेल्थशी रिलेटेड हा ना ट्वेंटी नाईन्थ एप्रिल जे आहे तुम्हाला हे दोन्ही पुस्तकं जे आहेत बघा स्पॉटलाईट नोट्स नावाचं जे आहे तर तुम्हाला इथून पुढं जे आहे बघा मंथली नोट्स मंथली एमसी सगळ्या गोष्टी ज्या आहेत किंवा ज्या काही नोट्स मी प्रिपेअर करणार आहे तर त्या स्पॉटलाईट नोट्समुळे मिळतील वर्षभरासाठीचं सा पॅकेज जे आहे बघा ते फोर नाईन नाईनचं पॅकेज आहे ओके आणि स्पॉटलाईट इयरबुक आणि स्पॉटलाईट एमसीक्यू बुक जे आहे हे ॲक्च्युली ट्रिपल नाईनचं पॅकेज आहे त्याला कोड आहे बघा फिफ्टी पर्सेंटचा तो स्पॉटलाईट इयरबुक स्पॉटलाइट एमसीक्यू बुक जे आहे तर ते आणि त्याच्याबरोबर बाकी ज्या गोष्टी तुम्हाला तिथून मिळतील एक एक करून ज्या आहेत त्या गोष्टी अपडेट अपलोड तिथं होतील बघा स्पॉटलाईट अकॅडमीचं युट्यूब आपलं जे ॲप आहे ते डाउनलोड करा आणि इथे इन्स्टॉल करून घ्या मोबाईलमध्ये तुम्हाला इथं ज्या आहेत त्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या काळामध्ये मिळणार आहेत सध्या सी सी बी आपली जे सी बी बीची बॅच सुरू आहे बघा ती तुम्ही जॉईन करू शकता स्पॉटलाईट अकॅडमीचं यूट्यूब चॅनल जे आहे तर तेही जे आहे तुम्ही जॉईन करा सबस्क्राईब करा बघा तिथं आता जे आहे तर ते फुल फ्लेज लेक्चर्स काही दिवसामध्ये सुरू होतील बघा त्याच्यानंतर निबंध लेखनासाठी पण कोर्स जो आहे तर तो जनरेटेड आहे बघा आपल्या हो ॲपवर आहे तो त्याचं दोन तारखेपासून जे आहे ती सुरुवात होणार आहे दोन तारखेला त्याचं पहिलं सेशन असेल बघा निबंध लेखन सीबीबीला जो तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे त्यासाठी टीम स्पॉटलाईट तुमचे आभारी ह्या बघा सीबीबीचा जो हे आहे सररोज संध्याकाळी सहा वाजता हे लेक्चर आपल्या ॲपवर असतं जीएस बूस्ट करण्यासाठी जीएस स्कोर जे आहे बघा ते गरजेचं आहे संडेला जे आहे बघा संडेपासून ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये आपली टेस्ट सिरीज सुरू होते आहे तर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता ऑनलाईनसाठी ॲपवर ऑलरेडी लिस्ट केलेलं आहे बघा ऑफलाईनसाठी जे आहे टीम स्पॉटलाईटला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या सर्व टेस्ट ज्या आहेत त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आहे बघा तो बेसिकली जे आहे की प्रत्येक संडे जो आहे बघा एक मे पासून ते पाच जूनपर्यंत पाच यूपीएससी युपीएससीची एक्झाम आहे तर ज्या लोकांना यूपीएससी युपीएससीची एक्झाम द्यायची आहे तर त्यांच्यासाठी जे आहे तर ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन पण ते टेस्ट देऊ शकतात बघा तो, तो काही इशू नाहीये ओके तो टीम कॉलेजला जर काही इशू असतो